गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. भामरागड जिल्हा गडचिरोली तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोपल आदी उपस्थित होते. गत 2 वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते, तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. पोलीस महत्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवन स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केलं. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात आमूलाग्र बदल दिसत आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले, महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतू मज्जू, चैत्य चैत्य पल्लो यांना साडी वाटप करण्यात आलं. राजय चैतू पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लँकेट वाटप, रेशमा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग, तर बबलू देवाजी सिडा, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचं संचालन विनीत पद्मावार यांनी, तर आभार पोलीस अधीक्षक निलोपलाल यांनी मानलेला आहे. एक आपण देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलं की डेव्हलपमेंट होती आहे. हा जिल्हा आपल्या मेन स्ट्रीममध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आणायचा आहे. या भागातल्या लोकांना निधी देखील कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही, अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या दिवाळीनिमित्त मनापासून अभिनंदन करतो. मनापासून या दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखसमृद्धीची आनंदाची जावो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.